पंतप्रधान आवास योजना परिपत्रक ड यादी अनुक्रमांकाची फेरबदल करण्यात आली असं ग्रामस्थांना माहिती पडताच लोकांनी सरपंच सदस्य सचिव यांना विचारले असता त्यांनी म्हटलं की आम्ही हे अनुक्रमांकामध्ये फेरबदल केलेली नाही, हे सर्वच वरून खालीवर झालेले आहे असे तोंडी उत्तर दिले. लेखी मागितले असल्यास त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. निंबागावातील नागरिक गजानन मल्हारराव देशमुख यांचे राहत्या घराची भिंत कोसळली, सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली नाही. जीवितहानी झाली असती तर याची जबाबदारी ग्रामपंचायत प्रशासनाने घेतली असती का? निंबा ग्रामपंचायतच्या चुकीमुळे अतिगरजू लाभार्थी वंचित राहिलेले आहेत असा आरोप निंबा गावातील नागरिक करत आहेत. तरी संबंधित विभागांना याची चौकशी करावी आणि दोषींवर योग्य ती कारवाई करावी आणि निंबा गावातील अतिगरजू लाभार्थींना न्याय देण्यात यावा अशी मागणी निंबा गावातील नागरिक करीत आहेत. एमसीएन न्यूज मराठी करिता लुकमान शहा, निंबा. बोला. गजानन मल्हारराव देशमुख, मी निंबा येथे बोलत आहे. जिल्हा अकोला, तालुका वडापूर, ग्रामपंचायतले 2014 पासून सांगत आहो. घरपूर येते पण ते म्हणतात नंबर येते 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 पण ते दाखवून नाही राहिले. 2014 पासून दाखवून राहिलो. आज घर पडलं, बाकीचे घरचे सगळे बरत होते. मागचे पुढे गेले. 230 चं घरकुल काढलं, 212 काढलं, 210 काढलं, 209 च काढलं. असे येईन काढले, लगे मापक्क मकान दाखवून दिले येईन. त्याचे घराचे पैसे अजून काढले नाहीत. ते जे घर बांधले, ते घरकुल आणले तर त्याचे घर बांधले नाहीत. ते अजून त्याचे लगे हे आणलं, चेक चेक आणले, त्याचे पैसे घेतले, घरही नाही बांधले नाही अजून. काही काही लोकांनी त्याचं तो साहेब कोणचा आहे तर तो बाळापूरचा, 6 महिन्यापासून आम्ही उपोषण मानलं होतं तर ते तेव्हापासून येऊन नाही राहिला. तो इस्तर अधिकारी आहे. कोण आहे त्यांचा काय? कुटुंब मरता मरता वाचला. आता मी तर अति घरात झोपेलो, उठलोही नाही म्हणलो मी. आपलं घर पुरत हे घेणं तू इकून हे खा ते त्याच्यात त्याच्या वदर घेतलं ते पडलं ते. हे खरंच लोक इतके बदमाश आहेत की हे त्या माता स्वतःच्या जे की भयानक भारी घेतात. अरे काहीच नाही ना, छिनालचे जे फोन लावतात काय करणार आहे हे ते